शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना दिलासा मिळालेला आहे. सुनेत्रा पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट मिळालेली आहे. 2 वर्षापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला होता. कारखाना लिलावात गुन्हेगारी कृत्य झालेलं नाही असं म्हटलं जात आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया. गणेश, सुनेत्रा पवार यांना हा मोठा दिलासा आहेच, मात्र तो आत्ता जेव्हा त्या निवडणूक लढवत आहेत त्याच्या तोंडावर ही माहिती समोर येणं हे अधिक महत्वाचं? श्रुती, नक्कीच अत्यंत महत्वाचंच म्हणावं लागणार आहे, कारण की निवडणुकीला सामोरं जात असताना अशा पद्धतीचा एक दिलासा देणं हा एक दिलासादायकच म्हणावा लागणार आहे. कारण की सुमित्रा पवार यांच्यावर हे घोटाळा झाल्याचा आरोप होता आणि त्यानंतर ईओडब्ल्यूकडे ही तक्रार दाखल झाली होती आणि त्यानंतर ईओडब्ल्यूने आता हा रिपोर्ट आहे तो सादर केलेला आहे. या रिपोर्टमध्ये सुमित्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. शिखर बँक घोटाळ्यामध्ये हा सगळा प्रकार खरं तर झाला होता आणि त्या अगोदर देखील अजित पवार यांचे नातेवाईक यांचा देखील संबंध असल्याचं सांगितलं होतं. मात्र या सगळ्यामध्ये या अगोदर ईडीने देखील कुठेतरी दिलासा देताना पाहायला मिळालं होतं.